पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याला भारतीय वायुदलानं चोख प्रत्युत्तर दिलंय. एकंदरीत एअर सर्जिकल स्ट्राईक जो केला गेला त्याच्यानंतरनं सैनिकांचं जे गाव आहे साताऱ्यातलं मिलिटरी अपशिंगे, इथल्या लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. दादा, तुम्ही माजी सैनिक आहात, काय सांगाल? काल एक प्रतिहल्ला करून भारतानं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, काय वाटतं याच्याबद्दल? याच्याबद्दल पालमा हल्ल्यानंतर जेवढा हल्ला केला ना त्याच्यापेक्षा कमीच, अजून जास्त तीव्र हल्ला झाला पाहिजे. त्रिकेंचे तळ उद्ध्वस्त केले गेले, काय भावना वाटतायत की आपल्या सैनिकांच्या जे काही वीरमरण जे आलं होतं त्यांना एक न्याय मिळाला असं वाटतंय का तुम्हाला? त्याचनी न्याय हा कमी प्रमाणात मिळाला आहे. अजून जोरात स्ट्राईक करून शिनी पाकिस्तानचं जे मुख्य आहे ती अतिरेकी त्याचनी उद्ध्वस्त केलं पाहिजे. जोपर्यंत ते उद्ध्वस्त होत नाही ती तोपर्यंत असे भारत आहे का नाही स्ट्राईक जोरदार करू शकतो. त्यांच्यावर जोरदार स्ट्राईक करावा असं अजून भावना आहेत, काय सांगाल? अशा पद्धतीनं अचानकपणे त्यांच्यावर प्रतिहल्ला करणं हे पूर्ण नियोजित आपल्या देशानं करून हे सगळा हल्ला केला गेला आहे, काय वाटतं ह्या सगळ्या प्रतिहल्ल्याबद्दल? भारतीय लष्करानं भारतातील जनतेला असा विश्वास दिला ह्या गोष्टीनं की पाकिस्तानच्या अशा कारवायांना आपण पायबंद घालू शकतो आणि पाकिस्तानलाही एक ह्या गोष्टीचा प्रत्यय ह्या गोष्टीचा ही दिलाय त्यांनी काय म्हणतो आपण प्रतिउत्तर दिलंय असं की पाकिस्तानला हे समजून गेलं पाहिजे की भारत कधीही कुठलीही गोष्ट करू शकतो. त्यामुळं त्यांनी सावधानता बाळगावी, अतिरेक्या कारवाया बंद कराव्या, किंवा भ्याड हल्ले असले या अगोदर झाले ते करू नयेत, किंवा अतिरेक्यांना अतिरेक्यांचं समर्थन करू नये, ह्या गोष्टीचा विश्वास त्यांनी भारताच्या लष्करानं भारतीयांना दिलाय आणि सडेतोड उत्तर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्यांना दिलंय. पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत या कालच्या हल्ल्यानंतर. तुम्हाला काय वाटतं बाबा, तुम्ही या गावचे ग्रामस्थ आहात, एक सैनिकांचं गाव आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा काल जे काही एअर स्ट्राईक झालं त्याच्याबद्दल अभिमान वाटतो का या सगळ्या गोष्टीबद्दल? ह्या गोष्टीचा मला भरपूर अभिमान आहे. मी पण आर्मीमध्ये होतो, लेह लडाख वगैरे या ठिकाणी उडी सेक्टर आणि पाकिस्तानच्या बॉर्डर पत्र मी काम केलेलं आहे. बॉम्बसुद्धा डिस्पोज केलेले आहेत मी आणि त्या ठिकाणी हा हल्ला आहे, योग्य हल्ला झाला आहे. माझे 40 जवान आहे की नाही शहीद झालेले आहेत, त्याची भारताचं पूर्ण भारतानं आणि त्याची जुमेदारी घेतली आणि त्याचा 12 दिवसात त्यांनी हा निर्णय आमच्या भारतीय जवानांनी केलेला आहे याला मला अभिमान वाटतो. ग्रामस्थांना इथल्या अभिमान वाटतोय, माजी सैनिकांना अभिमान वाटतोय. दादा, तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या एकंदरीत प्रतिहल्ला जो आपल्या देशाने केलेला आहे त्याच्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे की भारताने हमला केला ह्यो 10-20 वर्षापूर्वीच करायला पाहिजे होता, पण ते पाकिस्तानला काय पाकिस्तान काय समजत नाही तर त्यांना समजावं चांगलं. आणि हे जी हमला जी केला का नाही तिथेही झोपच उडलेली आहे. सर्जिकल स्ट्राईक हा एक वेगळा पद्धतीनं त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न देश आपला करत आहे, काय वाटतं दादा तुम्हाला याच्याबद्दल? खरं म्हणजे हा सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्याच्यामुळं आपल्या देशाची मान अतिशय सन्मानानं उंचावली गेलेली आहे. अर्थात या बाबतीमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदी साहेब आणि त्याचप्रकारे सैन्य दल म्हणजे हवाई दलाचं मी खरोखर कौतुक करतो, मला त्यांचा पूर्णपणे अभिमान वाटतो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना पूर्णपणे धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. खरं जर म्हटलं तर खरं वास्तविक अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक अनेक वेळा व्हायला हवे होते, परंतु 1971 नंतर प्रथमच अशा प्रकारचं कार्य करणारा धाडसी पंतप्रधान आपल्याकडे मिळाला आणि त्यांनी लोकांना म्हणजे आपल्या सैन्य दलाला पूर्णपणे परवानगी दिली आणि त्या परवानगीचा या सैन्य दलाने उत्तम प्रकारे उपयोग केला. आणि बरोबर म्हणजे त्यांची पाकिस्तानी ज्या अतिरेक्यांना आश्रय दिला होता त्यांचं कंबरडं मोडलं, याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांच्या तर्फे म्हणजे या गावाच्या तर्फे आमच्या गावातील सर्व सैन्यांच्या तर्फे मोदींचं आणि त्याचप्रमाणे सैन्य दलाचं पण आभार मानतो. दादा, तुमच्या गावातले अनेक सैनिक आजपर्यंत शहीद झालेत, पण अशा पद्धतीनं या अतिरेकी कारवाया अजूनही थांबलेल्या नाही आहेत. आपला देश प्रत्येक वेळी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय पण हे थांबत नाही आहे. तुम्हाला एक ग्रामस्थ म्हणून काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? कालचा जो बालाकोट येथे भारतीय सैनिकांनी हवाई दलाच्या माध्यमातून हल्ला करून जैश ए मोहम्मदचे काही तळ उद्ध्वस्त केले, पैकी जो काही बाकी राहिला असेल
ह्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इथं कुठेतरी मोदी साहेबांनी ठोस पावलं उचलून ठोस निर्णय घ्यावेत, जेणेकरून भारतात कायमस्वरूपी शांतता लांदेल आणि भारत देश हा सुखी आणि समृद्धीनं राहील, एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पण शहीद जवान होतात आपले, वारंवार असे अतिरेकी हल्ले होत राहतात, काय वाटतं म्हणजे आपल्या इथले गावातली सुद्धा अनेक तरुण आतापर्यंत शहीद झालेत, त्यांना काय सांगाल ह्या ह्याच्यानं तुम्हाला ह्या अभिमान वाटतोय का हे कालच्या कारवाईमुळे? अभिमान तर वाटतोयच, त्याबद्दल काय दुमत नाही, पण एका हाताने टाळी वाजत नाही सर. कसं असतं याच्यामध्ये, भारत देश कुठल्याही गोष्टीत प्रथम पाऊल उचलून शांतताप्रियता किंवा आणखीन काही गोष्टी ज्या बाबतीत उत्सुक आहे, मात्र समोरच्या बाजूनं तशी जर तुम्हाला ही मिळत नसेल, साथ मिळत नसेल, तर हे हल्ले असे होतच राहणार आणि त्याला एकच उत्तर, पाकिस्तान बेचिराग करणे. पाकिस्तान बेचिराग करावं असं ग्रामस्थ इथले बोलत आहेत. दादा तुम्ही काय सांगाल, माजी सैनिक आहात तुम्ही काय सांगाल? तर PM मोदीला धन्यवाद देण्यात जातो, धन्यवाद देतो की त्यांनी जे कारवाई केली ह्याच्यापेक्षा आणखीन डबल करावी, आणि त्यांना एक विनंती करतो की धारा ही 370 आणि 35 ये हटवा. ज्याप्रमाणे सैनिकाला आत्ता तुम्ही जी दिलेलं आहे, म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा त्यांचे हात खोललेले आहेत, त्याच्यामुळं आणखीनसुद्धा ह्याच्यामुळं फरक पडेल. तर धारा 370 आणि 35 ये पूर्ण कम्प्लिटली खतम केली पाहिजे. सैनिकांना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, त्यांना ज्या काही कारवाया करायच्या आहेत त्या ठोक पद्धतीनं कराव्यात. सैनिकांना स्वातंत्र्य अजून दिलं पाहिजे, अजून दिलं पाहिजे, हे काहीच नाही, अजून दिलं पाहिजे. आणि चायनानं आम्हाला शिकवू नये, किंवा जो भूतपूर्व CM आहे जम्मू काश्मीरचा, त्यांनी हे भाषा काढू नये की 35 जर आम्ही हटवली तर आम्ही झेंडे दुसरे उभे करू. इंडियाचाच तिरंगा झेंडा उभा राहणार आहे आणि इंडियाचंच आहे ते, आणि चायनानं आम्हाला शिकवू नये, आपलं बघा पहिलं म्हणू. मिल्ट्री अपशिंगे, या सैनिकांच्या गावातील आजी माजी सैनिक संघटनांना काय वाटतं या कालच्या उत्तराबद्दल? भारतानं जे काही उत्तर दिलं काल हवाई सेनेनं, दादा काय सांगाल? काल एक उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकारनं केलेला आहे, वायुदलानं आपल्या सैनिकांनी केलेला आहे, काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला एक माजी सैनिक म्हणून? आता जो निर्णय घेतला, सर्जिकल स्ट्राईक जो केलेला आहे, तो अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्या मते हा स्ट्राईक 3-4 महिने अगोदर झायला पाहिजे होता, म्हणजे आपले जे नुकसान जे आपल्या देशाचं झालं ते झालं नसतं. परंतु आता हरकत नाही, वेळ गेली दुरुस्त झाले, परंतु आता जे केलं फार चांगलं केलं आणि ह्याला कंटिन्यू ठेवायला पाहिजे. एकच स्ट्राईक करून काही उपयोग होणार नाही. तर या सगळ्या आत्ता जे काही आपण प्रतिहल्ला केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक माजी सैनिक, पुलवामाच्या हल्ल्यानंतर जे आहे का नाही, भारताने जो निर्णय घेतला 12 दिवसाच्या आत, तो अगदी चांगला घेतलेला आहे. आणि वायुसैनिकांनी जे कमाल केलेले आहे ते आजपर्यंत झाले नव्हते, तरीसुद्धा इथून पुढं भारताने शांत राहिले नाही पाहिजे. आपला शांतीप्रधान देश असल्या कारणानं आपण शांती भंग करणारा पाकिस्तान आहे, त्यामुळे आहे ना इथून पुढे जे हालचाली पाकिस्तानसुद्धा गप बसणार नाही. आपण याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ह्या कारवाई सुरू ठेवल्याच पाहिजेत. ह्या जर कारवाई सुरू नाही ठेवल्या तर अजूनसुद्धा तो आपल्याला धोका देऊ शकतो, अजूनसुद्धा नुकसान करू शकतो, जे की पुलवामामध्ये झालं त्या वेळी. तर इथून पुढं असं होऊ नये असंही लक्ष घातलं पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक एक जो झाला आहे त्याच्यानंतर आता थांबलं नाही पाहिजे, असे सर्जिकल स्ट्राईक केले गेले पाहिजेत. दादा तुम्हाला काय वाटतं एक माजी सैनिक म्हणून? हे असं सर्जिकल स्ट्राईक जे आहेत आपण केले आता, पण ते सुद्धा म्हणजे कमी पडणार नाही, ते सुद्धा करू शकतात. त्यासाठी आपण 24 तास डोळ्यात तेल घालून शनी तयारी पुढच्या स्ट्राईकची सुद्धा केली पाहिजे. याच्यापेक्षाही मोठा स्ट्राईक करून शनी त्यांना नुकसान पोहोचवलं पाहिजे. त्यांना वरती डोकं नाही काढलं पाहिजे अशी एकंदरीत, त्याच्यासाठी जे काही करता येईल ते भारत सरकारनं आता केलं पाहिजे. इथून पुढं देखील पाकिस्ताननं वरती डोकं नाही काढलं पाहिजे आणि आपल्या सैनिकांनी जी काही आत्ता कारवाई केली आहे त्याचं कौतुकच या माजी सैनिकांनी केलेलं आहे. तुषार तपासे, झी मीडिया, मिल्ट्री अपशिंगे, सातारा.